कोळझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेस मिरज येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसालिया ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य व प्राध्यापक वृंदांनी सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिंगे गौतम होते. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पुलवामा येथील शहीद झालेल्या केंद्रीय राखीव सीमा दल CRPFच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेची माजी विद्यार्थिनी शालू गर्दे हिने देशभक्तीपर गीत सादर केले. गौतम शिंगे म्हणाले की शाळेतील मुले शिस्तप्रिय व आज्ञाधारक आहेत. दुष्काळी भागात शाळेच्या भोवती झाडे केवळ लावलीच नाहीत तर जगवलीसुद्धा आहेत. हा स्तुत्य उपक्रम आहे. शाळेत झालेले बदल पालक व विद्यार्थी शिक्षक दिलीप वाघमारे यांच्या अथक परिश्रमातून झालेला आहे. त्यांचे कौतुक आहे. विद्यार्थ्यांची प्रगती अभिनंदनीय आहे. आयुष्यात मोठं बनायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. शाळेचा होत असलेला विकास व गुणवत्ता या बाबी लक्षात घेऊन त्यांनी शाळेला उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अधिव्याख्याता प्राध्यापक उत्तम पांढरे अधिव्याख्याता प्राध्यापक विकास माने यांनीही मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सविता मोटे यांनी सुद्धा शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. विशाल खाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अधिव्याख्याता प्राध्यापक पांढरे सर यांनी मार्गदर्शन करत असताना अध्यापक विद्यालयातील शिस्त ही विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने रुजवली याबाबत समाधान व्यक्त केले व मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये स्वयंशिस्तीचे त्याचबरोबर जीवनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. अधिव्याख्याता प्राध्यापक माने सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व त्याचबरोबर स्वयंशिस्त यांचीही ओळख करून दिली. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी दिवस विद्यार्थ्यांसाठी हा नवीन उपक्रम सुचवला. यावेळी प्राचार्य गौतम शिंगे अधिव्याख्याता उत्तम पांढरे अधिव्याख्याता विकास माने मुख्याध्यापक दिलीप वाघमारे अप्पासू गर्दे सविता मोटे व विशाल खाडे शोभा बाबर कृष्णा मोटे राजू गर्दे मिस्त्री तुकाराम बाबर शिवाजी बाबर जानकर दिलीप बाबर शालू गर्दे तरुण भारतचे वार्ताहर रामण्णा सन्नाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार SB मोटे यांनी मानले. तरच्या परीक्षेचा सुद्धा अभ्यास करतील आणि त्यामुळं मुलांनो तुम्ही या जत तालुक्यातील सर्वात सुदैवी मुलं आहात असं मला म्हणायचं आहे. जत तालुक्यात जितक्या वस्ती शाळा होत्या जत तालुक्यात जितक्या शाळा आज आहेत त्या शाळा काही आहेत काही चालू आहेत काही रखडत आहेत पण तुमची शाळा पळते. तुमची शाळा सांगली जिल्ह्यात गाजते आणि हे गाजवण्याचं श्रेय तुमच्या दिलीप वाघमारे सरांना जातं आणि त्यामुळं दिलीप वाघमारे सरांना मी लाख 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 शुभेच्छा देतो. पहिली वाघमारे सरांनी पहिली गोष्ट जर काय केली असेल तर ते म्हणजे आव्हान. आव्हान असं होतं की मला कशासाठी माझी नेमणूक आहे आणि मला शाळेमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे याच्याकडे अधिक लक्ष केंद्रित केलं. ज्या छोट्या कुटुंबातील बालके या शाळेमध्ये येतात त्या बालकांच्यासाठी आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे आणि ती दिल्यानंतर त्याने घेऊन भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य करावं हा एक दृष्टिकोन आहे तो सरांच्याकडे पाहायला मिळतो. म्हणजे पहिलं जे आव्हान आहे ते सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यात काम करण्याची जी इच्छा असेल आणि आवड असेल तर चांगलं काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये जिद्द असते आणि ती सरांच्या मध्ये पाहायला आपल्याला मिळते. त्याच्या म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे. ह्या छोट्या बालकांच्या मध्ये निष्कलंक आणि निष्पाप जी छोटी बालकं आहेत ना ह्या बालकांमध्ये कुठलेही पाप पुण्य ह्या गोष्टीचा विचार कधी नसत आणि याच्यावरती लहान वयामध्ये जे तुम्ही देतात ते मोठेपणी त्याच्या कृतीमध्ये दिसतं. म्हणून
म्हणजे जे काय रुजवायचं आहे का ना ह्या बालकांच्या मध्ये रुजवा. मोठी मुलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये रुजवण्याचा जर प्रयत्न केला तर ते रुजू शकत नाही म्हणे. आणि ते रुजवण्याचं छोट्यास छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याची सुरुवात जर कोणी केली असेल या शाळेमध्ये तरी वाघमारे सरांनी केली असं मला इथं वाटतं. तिसरी गोष्ट मला जाणवते ती म्हणजे तीव्र इच्छा असावी. माणसं माणसासारखे असतात पण मनामधून काहीतरी आपल्याला करून दाखवण्याचं वेगळे. पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून पाठीमागच्या महिन्यामध्ये 20 जानेवारीला सांगलीमध्ये कन्या महाविद्यालयामध्ये सरांचा सत्कार झाला. आम्ही 2 साक्षीदार आहे त्याच्यात. या शाळेचा उल्लेख झाला. मी मंडळी कोण होता आम्हाला माहित नाही पण तुमच्या या बाबर वस्तीच्या शाळेच्या त्या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यातल्या लोकांना माहीत झालं की बाबर वस्ती कुठं आहे आणि कोणत्या ठिकाणी त्या बाबर वस्तीवरची व्यक्ती कोण आहे. सरांचाही त्या ठिकाणी सत्कार झाला आणि शाळेच्या माध्यमातून या आदर्श शाळा काय असावी हे सरांचा त्या ठिकाणी सत्कार केल्यानंतर आम्हाला कळा. 2010 विद्यार्थी आमचा सर पण ह्या विद्यार्थ्याकडे जी नम्रता आहे ती नम्रता आज सुद्धा 10 वर्षानंतर आम्हाला जाणवते. खरं म्हणजे आपण नतमस्तक व्हायला शिकायला पाहिजे आणि नतमस्तक जर आपण झालो तर भविष्यामध्ये त्या व्यक्तीला कुठेही कायम कमी पडत नाही. अशी जी तीव्र इच्छा जी आपण म्हणतो संपादन करण्याची ती वाघमारे सरांच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळते. मग वाचन असेल, लेखन असेल, संग्रह असेल, सामाजिक कार्य असेल, अनेक लोकांना संघटित करण्याचं काम असेल, तर अशी एक व्यक्ती तुमच्या भागामध्ये तुम्हाला मिळाली त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यावा. मी तर म्हणतो की आम्ही आमच्या वर्गामध्ये शिकवलं असताना त्याच्यापेक्षा सुद्धा या वर्गामध्ये विद्यार्थी घडल्यानंतर पालकांच्याकडून काही शब्द आमच्या कानापर्यंत येतात ते खरी केलेल्या कामाची पोच पावते आमची. आणि ती पोच पावते आज आम्हाला इथे मिळते त्याचा आनंद मला फार मोठा आहे. त्याच्यामध्ये असंच सरांनी याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम करावं म्हणून एक तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये सरांनी याच्यापेक्षा अधिक ठेवावी अशी माझी त्या ठिकाणी अपेक्षा. चौथी गोष्ट म्हणजे ते म्हणजे दृढ विश्वास. सर बोलत असताना आम्ही बोलत असताना सुद्धा इतकं बोलतात सर की वाचन आता आम्हालाच वाटायला लागले का आपण कुठेतरी कमी पडतो काय. मग गाडगे महाराज असतील, महात्मा फुले असतील, ज्योतिबा सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील, आंबेडकर असतील, वाचनानं संस्कृती वाढते म्हणे, वाचनानं संस्कृती वाढवता येते म्हणे, दिल्यानं वाढतं साठवून ठेवल्यानं खुंडतं म्हणे. मग वाढवण्याचा जो विचार आहे ती सर करतात आता त्यांच्या बोलण्यातून मला जाणवते. त्याच्या अशी जी माणसं आहे ती माणसाला तुम्हाला फक्त पालक मंडळींचं सहकार्य पाहिजे आणि या माणसाला अनेक वर्ष इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या. तुमच्या शाळेचं तुमच्या तुम्हा सर्व मंडळींचं नाव जिल्ह्यात नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पोहोचू शकेल अशा लोकांना सोडू नका. त्याच्या आता येताना आम्ही पाहिलं की या ठिकाणी काम कसं करतात हे सगळं कोरडवा भाग आहे, शुष्क आहे, सगळं ठीक असलं तरी सुद्धा सर्वात मोठी संस्कृती ही आहे. तुमच्या शेतात काय पिकलं ह्याला महत्व नाही, तुमची मुलं कशी घडली ही तुमची खरी संपत्ती आहे. भविष्यामध्ये तुम्ही केलेल्या कामाची तुम्ही केलेल्या बाल संगोपनाची जाणीव या मुलांच्या भविष्यामध्ये ठेवली तर त्याच्यासारखं सुख तुमच्या जीवनामध्ये. आणि हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर वाघमारे सरांच्या सारखी माणसं काय करा थोडं जपून ठेवा त्याच्या. हा एक आत्मविश्वास आहे, एक दृढ विश्वास आहे. तो विश्वास आपल्याला काय करायला सरांच्यामध्ये मला दिसतो आता. त्याच्या तसं पालकांनी सुद्धा की सरांचे कोणतेही काम करताना आम्ही त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याचे एक सामर्थ्य तुम्ही निर्माण करून द्या याच्यापेक्षा सुद्धा अधिक चांगलं काम सर करते. शेवटची 5वी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे कृती. म्हणजे याच्यामध्ये अवदान, आवड, तीव्र इच्छा आणि दृढ विश्वास या 4 गोष्टीसाठी कृती फार महत्वाची. इथला परिसर आम्ही बऱ्याच वेळेला सर या झाडांना पाणी घालत असताना व्हॉट्सअपवरच्या बऱ्याच गोष्टी आम्ही पाहतो. खरं बऱ्याच वेळेला अशी कामं करताना लोक कमीपणा समजतात. खरं म्हणजे कोणतेही काम करत असताना स्वतः जर शिक्षकांनी पाऊल पुढे टाकलं तर मुलं आपोआप टाकतात म्हणे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याची एक जिद्द किंवा उमेद मुलांच्या मध्ये निर्माण होऊ शकते म्हणजे ही कृती आहे त्याच्या. आज तुम्हाला हे रंगरंगोटी बोलक्या भिंती किंवा हे ज्ञान रचनावादामध्ये हे सगळं असणार जे साहित्य का करायचं सरांनी याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये एक तीव्र इच्छा आहे मला काहीतरी करायचं याच्यामध्ये, मला काहीतरी निर्माण करून द्यायचे. आणि हे सरांच्या मध्ये हे असे 5 प्रकारचे यशाचे दीपस्तंभ आहे ही त्यांच्यामध्ये मला पाहायला मिळतात. आणि हे मिळवण्यासाठी तुम्हा मंडळींचं सहकार्य केलं सर्वात महत्वाचं आहे. त्याच्या खरं पाहिल्यानंतर मला भरून आलं की आता नेमकं काय बोलायचं या छोट्या बालकांच्या सोबत. परंतु तुम्हा मंडळींना कधी मला विसरता येणार नाही.
अण्णासाहेब गडदे नावाचे तुमच्याच भागातले मंडळी ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेला टाटा पेट्रोल पंपावरती सरांची पहिली मी भेट घेतली. सर काही काशना पण तुम्ही ग्रामीण भागातल्या फक्त त्या भागातल्या शाळेनं थोडं लक्ष द्या. टाटा पेट्रोल पंपावरती गाडी भरण्यासाठी आली होती. सर गाडीतनं खाली उतरले आणि ते म्हणले की तुम्हाला काय माहिती मला बोलायचंच आहे म्हटलं तुमच्याशी कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आणि सर त्या दिवशी असताना त्या टाटा पेट्रोल पंपावरती सांगितलं होतं त्या भोर गगनाचा अंत कधी लागत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही. वाघमारे सरांच्या सारखे तुम्हा पालक मंडळासारखे या बालकांचे सारखे शब्दात मला आज उल्लेख करता येत नाही. व्हिडिओ वाघमारेंसह मी हेमंत पेंडसे बीजीबी टीव्ही मराठी पांडोझरी.